बघ आज आपल्याला बघायचं आहे वेगवेगळं आणि अंतर, त्यामध्ये बघायचं आपल्याला बेसिक। पण आता काही महत्त्वाचे मुद्दे, आता समजा तुम्हाला काय काढायचे असेल त्या ठिकाणी, वेळ काढायचे असेल, काय काढायचे असेल वेळ, तर वेळ काढण्यासाठी कुठला फॉर्म्युला आहे तुमचा, वेळ काढायचा आहे अंतर भागिले वेग। म्हणजे तुम्ही काय केलं अंतराला काय केलं वेगानं जर काय केलं भागलं तर तुम्हाला काय भेटणार त्या ठिकाणी, वेळ भेटणार। पुढे तुम्हाला वेग काढायचा असेल, वेग काढायचा असेल तर काय करणार तुम्ही, अंतराला जर तुम्ही काय केलं त्या ठिकाणी वेळेनं जर भागलं तर तुम्हाला काय भेटणार त्या ठिकाणी, वेग। आणि तुम्हाला जर अंतर काढायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, वेग गुणिले वेळ करा। ही झाली तुमची बेसिक फॉर्म्युले। म्हणजे या ठिकाणी वेळ आहे तर वेळ काय येणार तुमचा टाइम, टाइम म्हणजे काय येणार टी, इथं इंग्रजीमध्ये पण लिहितो इथं टी, टी बरोबर काय आलं तुमचं अंतर, अंतर म्हणजेच काय तुमचं डिस्टन्स, डी अपॉन काय आलं तुमचं वेग, वेग म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजेच काय आलं तुमचं फी, डी अपॉन काय आलं तुमचं फी। पुन्हा तुम्हाला वेग काढायचा असेल म्हणजे व्हेलॉसिटी व्ही काढायचं आहे तर काय येणार तुमचं डिस्टन्स अपॉन काय येणार तुमचं टाइम टी येणार, अंतर काढायचं आहे म्हणजे तुम्हाला डी काढायचं आहे, डी बरोबर काय येणार तुमचा फी गुणिले काय ना तुमचं टी येणार त्या ठिकाणी, बरोबर आहे ना। परंतु तुम्हाला प्रत्येक वेळी उदाहरणामध्ये दिल्यानंतर एक लक्षात घ्या, अंतर तुमचं किलोमीटरमध्ये आणि तुमचा टाइम जर तासामध्ये नसेल, अंतर जर किलोमीटरमध्ये आणि वेळ जर तुमचा तासामध्ये नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे त्या ठिकाणी, तुमचं अंतर कशामध्ये दिलं असेल मीटरमध्ये दिलं असेल आणि वेळ जर सेकंदामध्ये दिलं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार या ठिकाणी, काय करावं लागणार या ठिकाणी, 18/5 किंवा 5/18 काय करावं लागणार तुम्हाला, गुणावं लागणार ना त्या ठिकाणी। मग हे 18/5 नेमकं काय आहे त्या ठिकाणी, तर त्याच्या अगोदर आपण बघूया किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये कसं करायचं त्या ठिकाणी, किंवा मीटरचं सेंटीमीटरमध्ये। बघा समजा आता 1 किलोमीटर जर घेतलं तुमचं तर 1 किलोमीटरमध्ये किती मीटर असतात ते तुमचे, एका किलोमीटरमध्ये किती मीटर असतात, 1000 मीटर, बरोबर आहे, एका किलोमीटरमध्ये 1000 मीटर। एका मीटरमध्ये बोला, एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात, 100 सेंटीमीटर। एका किलोमीटरमध्ये किती मीटर आले तुमचे, 1000 मीटर। एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर आले तुमचे, 100 सेंटीमीटर। तर मला सांगा 1000 मीटरमध्ये किती सेंटीमीटर, एका किलोमीटरमध्ये 1000 मीटर। आपल्याला इथपर्यंतच बसायला लक्षात घ्या, आपल्याला किलोमीटरचं रूपांतर कशामध्ये करायचं, फक्त मीटरमध्ये करायचं, सेंटीमीटरवर जायचं नाही। तरी पण आपल्याला परिमाणे माहीत पाहिजे, लक्षात घ्या, एका किलोमीटरमध्ये जर 1000 मीटर असेल तर एका मीटरमध्ये किती आलं तुमचं, 100 सेंटीमीटर आलं, बरोबर आहे। पुन्हा MM कडे जाऊ शकतो त्या ठिकाणी, पण ते जायची आता गरज नाही। तर 1000 मीटरमध्ये मग किती आलं त्या ठिकाणी सेंटीमीटर, मग काय करणार तुम्ही, तुम्हाला माहीत आहे एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर आहेत, 100, तर 1000 मीटरमध्ये किती सेंटीमीटर, ह्यासाठी तुम्हाला 1000 गुणिले किती करावं लागणार, 100 करावं लागणार। म्हणजे 1 वर किती शून्य आले, इथले 3 आणि इथले 2, 1, 2, 3, 4 आणि 5, म्हणजे किती लाख आले तुमचे, 1 लाख। हे काय आलं तुमचं, सेंटीमीटर आलं, काय आलं, सेंटीमीटर। म्हणजेच 1000 मीटरमध्ये किती सेंटीमीटर आले, 1 लाख सेंटीमीटर आले। मग मला सांगा आता 1 किलोमीटरमध्ये किती सेंटीमीटर, बोला, हा 1 लाखच सेंटीमीटर, का रे 1000 मीटरमध्ये 1 लाख सेंटीमीटर आले, तर मी तुम्हाला प्रश्न काय केला, 1 किलोमीटरमध्ये किती सेंटीमीटर, तर 1000 मीटर म्हणजेच काय आहे तुमचं, 1 किलोमीटर आहे। लक्षात येते का कन्सेप्ट, शेखर लक्षात येते ना, मी सांगितले तर 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर, एका मीटर घेतलं, एकच मीटर घेतला तर एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर, तर 100 सेंटीमीटर। तर आपण पुन्हा काय केलं, तर 1000 मीटरमध्ये किती सेंटीमीटर, तुम्हाला माहिती आहे एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर आहे, तर 1000 मीटरमध्ये आपण किती काढलं तुमचं, 1 लाख सेंटीमीटर काढलं। कसं काय केलं, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं। मग मी आता प्रश्न काय केला, तुमच्या लक्षात आलं की 1000 मीटरमध्ये 1 लाख सेंटीमीटर आहे, तर 1 किलोमीटरमध्ये किती सेंटीमीटर, असा प्रश्न केला मी तुम्हाला, बरोबर आहे ना। तर 1 किलोमीटर म्हणजेच किती मीटर, 1000 मीटर। मग 1000 मीटरवर किती आलं तुमचं सेंटीमीटर, 1 लाख। म्हणजे 1 किलोमीटरमध्ये सुद्धा किती सेंटीमीटर येणार तुमचे, 1 लाख सेंटीमीटर येणार। हे लक्षात आले का कन्सेप्ट, तुम्हाला सांगा सगळं, हे सगळे पॉईंट कळायचे तुम्हाला। फक्त आपल्याला आता उदाहरणामध्ये काय घ्यायचं, फक्त की 1 किलोमीटरचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला, मीटरमध्ये, मीटरचं कशामध्ये करायचं आपल्याला, किलोमीटरमध्ये। हे झालं तुमचं किलोमीटरचं मीटरमध्ये। आता वेळेचं असेल त्या ठिकाणी, तर वेळेचं बघा टाइम, हे लक्षात आले ना फॉर्म्युले।
बघा आता एक तास घेतला, एका तासामध्ये किती मिनिटे असतात तुमचे? 60 मिनिटे. एका तासामध्ये किती मिनिटे आले तुमचे? 60 मिनिटे आले. एका तासामध्ये 60 मिनिटे, तर एका मिनिटामध्ये किती सेकंद आले? एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात तुमचे? 60 सेकंद असतात. बघा एका तासामध्ये 60 मिनिटे, एका घेतला एक मिनिट घेतला तर एका मिनिटामध्ये किती सेकंद आले? 60 सेकंद आले. तर मला सांगा एका मिनिटामध्ये 60 सेकंद, तर 60 मिनिटामध्ये किती सेकंद? काय करणार मग तुम्ही? एका मिनिटामध्ये 60 सेकंद, एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात तुमचे? 60 सेकंद. तर 60 मिनिटामध्ये किती सेकंद? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा की 6 गुणाकारामध्ये 6 किती आलं? 36. आणि इथले 2 शून्य उचला इथं ठेवा, म्हणजे किती सेकंद आले? 3600 सेकंद. किती आले? 3600 सेकंद, म्हणजे 3600 सेकंद आले त्या ठिकाणी. 60 मिनिटामध्ये 3600 सेकंद. तर मला सांगा आता एका तासामध्ये किती सेकंद? एका तासामध्ये किती सेकंद? 3600 बाळाओ. का? एक तास म्हणजेच किती मिनिटे असतात तुमचे? 60 मिनिटे. दोघं बरोबर आहेत त्या ठिकाणी. मग 60 मिनिटामध्ये जर तुमचे 3600 सेकंद येत असतील तर शेखर मला सांग एका तासामध्ये किती सेकंद येणार तुमचे? 3600 सेकंद येणार. हे कळालं का बेसिक? लिहा. हे बघा आपल्याला आता काय बघायचं त्या ठिकाणी की किलोमीटरचं किलोमीटर पर आरचं रूपांतर कशामध्ये करायचं? आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये करायचं. म्हणजे तुम्हाला 1 किलोमीटर पर आरचं रूपांतर कशामध्ये करायचं? मीटर पर सेकंदमध्ये करायचं. तर त्यावेळेस काय करणार तुम्ही? बघा वर तर काय करायचं त्या ठिकाणी की एका किलोमीटरमध्ये किती मीटर असतात तुमचे? एका किलोमीटरमध्ये किती मीटर असतात? 1000 मीटर असतात. म्हणजे 1000 भागिले खाली किती करायचं की एका तासामध्ये किती सेकंद असतात तुमचे? 3600 सेकंद. लिहिलं 3600. आता भाग घालवा. शून्याला शून्य काय झाला रे? कटला. ह्या शून्याला हा शून्य काय झाला? कटला. राहिलं 10 आणि खाली किती राहिलं? 36. भाग घालवा. कितीने भाग घालवा होता? 2 ने 2 5 10 2 1 2 राहिलं 1 2 8 16. म्हणजे किती आलं तुमचं? 5/18. किती आलं? 5/18. म्हणजेच काय करायचं? किलोमीटर पर आरचे रूपांतर मीटर पर सेकंदमध्ये करताना, कशामध्ये करताना? मीटर पर सेकंदमध्ये करताना कितीनं गुणायचं? 5/18. प्रत्येक वेळी लिहित बसायचं का 1000 चे 3600? नाही. तर डायरेक्ट त्याचं मी इथं काय केलं? भाग घालून किती उत्तर आणलं तुमचं? 5/18. म्हणजेच किलो एक तुम्हाला जर सांगितला प्रश्न की किलोमीटर पर आरचे रूपांतर कशामध्ये करा? मीटर पर सेकंदमध्ये करा. तर कितीनं गुणणार तुम्ही? 5/18. तुम्हाला आता दिलं मीटर पर सेकंद. मीटर पर काय दिले तुम्हाला? सेकंद दिले. आणि मीटर पर सेकंदचं रूपांतर कशामध्ये करायचं तुम्हाला? किलोमीटर पर आरमध्ये करायचं. त्यावेळेस काय करणार? हे 3600 इथं कुठं लिहायचं? वर लिहायचं. 3600 भागाकारामध्ये किती येणार तुमचं? 1000. 0000 कटला. आता मग 10/36 होतं, आता 3600/10 आहे. शेवटी उत्तर काय येणार तुमचं? किती येणार? आता 5/18 आलं तर आता काय येणार तुमचं? 18/5. म्हणजेच मीटर पर सेकंडचं रूपांतर जर तुम्हाला कशामध्ये करायचं असेल? किलोमीटर पर आरमध्ये करायचं असेल तर कितीनं गुणणार तुम्ही? 18/5. लिहा. हे बघा आता पुढचं बेसिक. तुम्हाला जर त्या ठिकाणी वेग काढायचा असेल, काय काढायचं असेल? वेग आणि वेळ. मी मागं काय सांगितलं तुम्हाला? किलोमीटर पर आरचं रूपांतर काय करायचं असेल तुम्हाला? किलोमीटर पर आरचं रूपांतर कशामध्ये करायचं असेल? मीटर पर सेकंदमध्ये करायचं असेल तर कितीनं गुणायचं आपल्याला? 5/18 ना, बरोबर आहे ना. आणि तुम्हाला जर काय करायचं असेल मीटर पर सेकंदाचे रूपांतर त्या ठिकाणी प्रत्यक्ष कशामध्ये करायचं असेल? किलोमीटर पर आरमध्ये करायचं असेल तर कितीनं गुणायचं आहे तुम्हाला? 18/5 ना. आता आपल्याला काय करायचं प्रत्येक वेळी? हे 5/18 किंवा 18/5 काय आहे तुमचं? मीटरचं आणि सेकंदाचं रूपांतर करून दिलेलं आहे, लक्षात घ्या. तुम्हाला कधी कधी प्रश्न पडतो त्या ठिकाणी की तुम्हाला डायरेक्टली पुस्तकामध्ये काय असतं? 5/18 गुणा किंवा 18/5 गुणा असतं, बरोबर आहे. पण ते कशाचं रूपांतर आहे तुमचं? मीटर आणि सेकंदाचं रूपांतर आहे. मग समजा तुम्हाला वेग आणि वेळ काढा सांगितलं, तर वेग आणि वेळ काढला सांगितलं आणि तुमचं जर त्या ठिकाणी अंतर कशामध्ये असेल? तुम्हाला वेग आणि वेळ काढायचा आहे. अंतर कशामध्ये असेल? मीटरमध्ये. आलं लक्षात? अंतर कशामध्ये असेल? मीटरमध्ये. आणि वेळ कशामध्ये असेल? सेकंदामध्ये असेल. तर कितीनं गुणायचं त्या ठिकाणी? 18/5 गुणणे. कितीनं गुणणे? 18/5 गुणावे. म्हणजे वेग काढायचा आहे आणि वेळ काढायचा आहे तर कितीनं गुणायचं? 18/5 गुणायचं. जर तुम्हाला फक्त अंतर काढायचं आहे तर अंतर काढायचं असेल तर किती गुणायचं? 5/18 गुणणे किंवा गुणावे. लिहा.
ए बघा आपल्याला आता टाइप क्रमांक एक बघायचा, वेगवेगळे अंतर मधला टाइप क्रमांक एक. टाइप क्रमांक एक काय तुमचा, तासाचे मिनिटामध्ये व मिनिटाचे तासामध्ये रूपांतर करायचं. तुम्हाला जर तास दिले असेल तर त्याचं मिनिटामध्ये कसं करायचं, आणि तुम्हाला मिनटं दिली असेल तर तुमचं रूपांतर कशामध्ये करायचं, तुम्हाला तासामध्ये करायचं. मग त्याच्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे, एक तास असेल तर एका तासामध्ये मिनटे किती असतात, 60 मिनटे. किती मिनटे असतात तुमचे, 60 मिनटे. मग तुम्हाला पहिलं गणित काय ते, 2/3 तास आहेत. 2/3 किती आहे तुमचे, 3 तास. हे तुमचं अपूर्णांकामध्ये आहे ना. मी काय करतो, एक साधं उदाहरण इकडे घेतो. ह्या ठिकाणी 4 तास आहेत. ह्या ठिकाणी किती तास आहेत तुमचे, 4 तास. ह्या 4 तासाचं रूपांतर आपल्याला मिनटामध्ये करायचं. 4 तासाचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, मिनटामध्ये करायचं आहे ना. मग तुम्हाला माहिती आहे की एका तासामध्ये मिनटे किती असतात तुमचे, 60 मिनटे. ता एका तासामध्ये 60 मिनटे असतात, तुमच्याकडे आहे 4 तास. ह्या 4 तासाचं रूपांतर तुम्हाला मिनटामध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल, भागावं लागेल का गुणाकार करावं लागेल, 60 ना तुम्हाला गुणावं लागेल का भागाकार करावं लागेल, गुणावं लागेल ना. त्या ठिकाणी जर तुम्हाला तासाचं रूपांतर कशामध्ये करायचं असेल, त्या ठिकाणी मिनटामध्ये करायचं असेल, तर 60 ना काय करायचं, गुणायचं. 60 ना काय करायचं, गुणायचं. का गुणायचं, 60 नच का गुणायचं, अरे एका तासामध्ये किती मिनटे असतात, 60 मिनटे. म्हणून काय करायचं, 4 ला किती गुणायचं, 60 न. मग 4 गुणाकारामध्ये किती करणार, 60 बरोबर. 4 सक्क 24 वरचा राहिलेला 0 म्हणजे किती मिनटे आली तुमची, 240 मिनटे. म्हणजे 4 तास म्हणजे किती मिनटे तुमची, 240 मिनटे. म्हणजे साधी कन्सेप्ट काय लक्षात ठेवायची, जर तासाचं रूपांतर कशामध्ये करायचं असेल, मिनटामध्ये करायचं असेल, तर 60 ने काय करायचं, गुणायचं. 60 ने काय करायचं, गुणायचं. आलं लक्षात तुमच्या. मला सांगा, हे तो उदाहरण काय आपलं, 2/3 तास आहेत ना. या ठिकाणी 2/3 तासाचे कशामध्ये रूपांतर करायचं तुम्हाला, मिनटामध्ये करायचं आहे. तर काय करावं लागणार आहे तुम्हाला, जर तासाचे रूपांतर कशामध्ये करायचं आहे, मिनटामध्ये, तर आपण 60 ने काय करतो, गुणतो. म्हणजेच ह्या ठिकाणी किती तास आहेत तुमचे, 2/3 तास आहेत. ह्याला कितीनं गुणणार तुम्ही, 60 ने. आता भाग आलो, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 3 × 0 = 0. राहिलं काय काय रे, 2 गुणाकारामध्ये किती राहिलं, 20 बरोबर. किती आलं, 20 × 2 = 40. म्हणजे 2/3 तास म्हणजेच किती मिनटं आली तुमची, 40 मिनटे. कन्सेप्ट लक्षात आली का, कन्सेप्ट लक्षात आले. पुढचं उदाहरण बघा, 5/3 तास आहे तुमचे, 4/4 तासाचे कशामध्ये रूपांतर करायचं आहे, मिनटामध्ये करायचं आहे. तर मिनटामध्ये करण्यासाठी वैष्णवी आपण काय करतो, तासाचं रूपांतर मिनटामध्ये करण्यासाठी काय करतो, 60 ने गुणतो का भागतो, काय करतो आपण, गुणतो ना. त्या ठिकाणी म्हणजे 5/4 गुणाकारामध्ये किती करणार तुम्ही, 60. 4 × 1 = 4. राहिले किती, 6 × 2 = 4 = 2. 4 × 5 = 20. म्हणजे 5 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं, 15. हां, 15 × 5 = 75. म्हणजे किती मिनटं आली तुमची, 75 मिनटे. किती मिनटे आली तुमची, 75 मिनटे. लक्षात आलं तुमच्या. अपूर्णांकामध्ये देऊ द्या किंवा कसं पण देऊ द्या, तुम्हाला काय सांगितलं त्या ठिकाणी, 2/3 तास देऊ द्या किंवा 5/4 तास देऊ द्या, त्या तासाचं रूपांतर मिनटामध्ये करण्यासाठी 60 ना काय करायला, डायरेक्टली या ठिकाणी गुणायचं. आलं देणार तुमच्या त्या ठिकाणी. आता तुम्हाला काय करायचं, 1 खाली 3 उदाहरण दिलं, 135 मिनटं आहेत. किती मिनटं आहेत तुमची, 135 मिनटं. त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, तासामध्ये करायचं आहे. म्हणजे आपल्याला मिनटाहून कुठे यायचं आहे, आता मागं तासामध्ये यायचं आहे. तर अशा वेळेस काय करणार तुम्ही, मग आता काय करायचं, तासाचं मिनटामध्ये करताना 60 ने गुणायचं, आणि मिनटाचं तासामध्ये येता करता, मिनटाचं तासामध्ये येताना काय करणार तुम्ही, 60 ने काय करायचं, भागायचं. म्हणजे काय करूया, या ठिकाणी 135 भागिले किती करूया, 60 करूया. आता भाग हलवा, 1 × 5 आहे आणि इथं 0 आहे, कितीनं भाग जाईल, 5 ने. 5 × 2 = 10. राहिले किती रे, 3 राहिले. 5 × 7 = 35 खाली बोला, 5 × 1 = 5. राहिले किती, 1. 5 × 2 = 10. वर राहिलं 27, खाली किती राहिलं, 12. आता कितीनं भाग जाईल, 3 ने. 3 × 4 = 12. 3 × 9 = 27. आता 9 ला आणि 4 ला कुठल्या संख्येनं भाग जातोय का, नाही. म्हणजे वर राहिलं 9, खाली किती राहिलं, छेदाला 4. म्हणजेच तुमचं 135 मिनटं होती, त्याचं आपण तासामध्ये केलं. किती तासामध्ये केलं, 9/4 तास. ल्या हे बघा, टाईप क्रमांक 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, किलोमीटर पर आरचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, मीटर पर सेकंड मध्ये करायचं आहे. आणि मीटर पर सेकंडचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे,
किलोमीटर पर आर मध्ये करायचं आहे. जर किलोमीटर पर आर चे रूपांतर जर मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर मग आपण काढून घेतले किती आलं आपलं या ठिकाणी किती 5/18. म्हणजे तुम्हाला जर किलोमीटर पर आर चे रूपांतर जर मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर किती निघणार तुम्ही 5/18. आणि जर तुम्हाला मीटर पर सेकंड चे रूपांतर जर किलोमीटर पर आर मध्ये करायचं असेल तर किती निघणार तुम्ही 18/5. ही कन्सेप्ट लक्षात आली तुम्हाला. मग आता ह्या ठिकाणी पहिलं उदाहरण काय सांगितलं की 72 किलोमीटर पर आरचे रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये करायचं आहे. तर मीटर पर सेकंड मध्ये करताना आपण काय करतो या ठिकाणी किलोमीटर पर आरचे रूपांतर मीटर पर सेकंड करताना किती गुणायचं आपल्याला 5/18. म्हणजे 72 किती गुणणार तुम्ही 5/18. मग 18 पाडा 18 × 1 = 18 18 × 72 राहिलं काय तुमचं 4 × 5 = 4 × 5 = 20. म्हणजे 20 काय आलं तुमचं मीटर पर सेकंड आलं. म्हणजे तुम्ही काय केलं त्या ठिकाणी 72 किलोमीटर पर आर होतं त्याचं मीटर पर सेकंड किती आलं तुमचं 20 आलं. हे लक्षात आलं का. पुढचं गणित बघा. तुम्हाला दिलं 36 किलोमीटर पर आरचे रूपांतर मीटर पर सेकंडमध्ये करायचं आहे. किलोमीटर पर आरचे रूपांतर मीटरमध्ये सेकंड करत असेल तर तुम्ही 36 किती गुणणार 36 × 5 = 18 किती 5/18 18 × 1 = 18 18 × 2 = 36 राहिले काय तुमचं 2 × 5 5 × 2 = 10 हे 10 काय आलं तुमचं मीटर पर सेकंड. म्हणजे तुम्ही काय केलं त्या ठिकाणी 36 किलोमीटर पर आरचे रूपांतर कशामध्ये केलं मीटर पर सेकंडमध्ये केलं. तिसरं गणित बघा या ठिकाणी 25 मीटर पर सेकंद आहे. तुम्हाला आता काय दिलं या ठिकाणी मीटर पर सेकंद दिलंय आणि मीटर पर सेकंडचं रूपांतर कशामध्ये करायचं तुम्हाला किलोमीटर पर आर मध्ये करायचं आहे. तर किती गुणणार तुम्ही 18/5 न. मग किती आहे तुमचं मीटर पर सेकंद 25 25 × 5 = किती लिहिणार तुम्ही तर 18/5 भागाल 5 × 5 = 25 राहिले काय तुमचं 5 × 18 18 × 5 = 90 हे 90 काय आलं मीटर पर सेकंद आलं का किलोमीटर पर आर आलं किलोमीटर पर आर आलं. म्हणजे तुम्ही काय केलं त्या ठिकाणी 25 मीटर पर सेकंद होतं त्याचं रूपांतर कशामध्ये केलं 90 किलोमीटर पर आर मध्ये केलं. हे लक्षात आलं तुमच्या. बघा चौथं गणित हिथं आहे तुमचं 20 मीटर पर सेकंद त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला किलोमीटर पर आर मध्ये करायचं आहे. तर मीटर पर सेकंडचं रूपांतर जर किलोमीटर पर आर मध्ये करायचं असेल तर कितीने गुणतो आपण 18/5 न. मग संख्या कुठली आहे तुमची 20 20 × 5 = किती 18/5 बघा लो आता 5 × 1 = 5 5 × 20 18 × 4 आता 18 × 4 = 4 हिथं 18 आपण 18 × 72 भागलं तर किती आलं तुमचं 4 म्हणजे 18 × 4 किती आलं 72 72 काय मीटर पर सेकंड का किलोमीटर पर आर किलोमीटर पर आर. म्हणजे तुम्ही काय केलं या ठिकाणी की तुमचं किती होतं या ठिकाणी 20 मीटर पर सेकंद होतं त्याचं रूपांतर किलोमीटर पर आरमध्ये केलं किती आलं तुमचं 72. हे क्लिअर घ्या.